नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहूया जरांगे विरुद्ध भुजबळ या वाकयुद्धासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या. महसूल मंत्री विखे पाटलांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा इशारा. जरांगे म्हणजे मराठा समाज नसल्याच्या विखेंच्या इशाऱ्यावर पलटवार. मराठा नेत्यांनी शहाणहून आरोप बंद करावे, तुमच्यामुळे एक दिवशी जात मरेल. राधाकृष्ण विखे पाटलांच्या टीकेला जरांगेंचं उत्तर. कशाला दोष देता म्हणून जरांगे उगच उग गोर गरिबांच्या मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून जीवाची बाजी लावून लढायला लागलो ना. आता मी एकटा पडलोय, मला उघड्यावर पाडायचं ठरवलंय, माझी जात संकटात आणली. मराठ्यांच्या नेत्याने शहाणवा असे जर बोर्ड लागणार असले तर आता तरी डोळे उघडा. मराठा जात संकटात मी एकटा पडलोय, 6 ते 13 जुलै दरम्यान शांतता रॅली काढणार, सगळी कामं उरकून या, मनोज जरांगेंचं समाज बांधवांना आवाहन. मुस्लिमांना ओबीसी आरक्षण द्या म्हणणाऱ्यांचा अभ्यास कमी, 25 वर्षांपूर्वीच बागवान कासार मुस्लिमांना ओबीसींचं आरक्षण. भुजबळांची जरांगेंवर टीका. त्यांना म्हणा तुला तुझा अभ्यास कमी आहे, बोलायचं म्हणून बोलायचं. कधी मुसलमानांना खुश करण्यासाठी तर कधी धनगर समाजांना खुश करण्यासाठी, कधी वंजारी समाजांना खुश करण्यासाठी. त्यांना म्हण तू त्यांची काळजी करून तुला एक अभ्यास करावा होता. भुजबळांना दंगली घडवायची आहेत, लोकांना चिथावणी देऊन ते दंगलींसाठी तयार करतायत, जरांगेंचा आरोप. छगन भुजबळ म्हणले त्यांचं असं म्हणणं होतं की आता गंजल्यात तलवारी त्या घासून ठेवा. ह्यो इशारा डेंजर आहे की तलवारी गंजल्यात त्या घासून ठेवा, याचा अर्थ त्याला बहुतेक मराठ्यांसंग दंगल घडून आणायची. छत्रपती संभाजीनगरात मराठा आंदोलक आक्रमक, जरांगेंच्या आंदोलनाला विरोध केल्यानं डॉक्टर रमेश तारक यांच्या तोंडाला काळं फसलं. महाराष्ट्रात कधी असं जातीवादाचं विष नव्हतं, जातीचं राजकारण करणाऱ्यांना महाराष्ट्रातून दूर ठेवलं पाहिजे. ओबीसी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया. हे सगळे पुढारी हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मतं हातात घेतील आणि बोळसटपणे मतं देतील देखील, कळलं का? हे विष असं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं. मला असं वाटतं हे जे जातीपातीचं विष कालवणारे जे लोक आहेत महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे. ओबीसी वगळून राजकीय नेत्यांना गावबंदी, ओबीसी समाजाने रायगव्हाण गावात लावला फलक, अन्यथा मोठा अवमान करण्याचा दिला इशारा. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचे सहकारी नवनाथ वाघमारे यांना धमकीचे फोन, तर आम्ही धमकीला भीक घालत नाही, लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया. अंतरवली सराटी म्हणजे वडीगोद्री ते माझं गाव 368 किलोमीटरच आहे आणि 368 किलोमीटरवरनं येऊन हेतु उपोषणाला बसू शकतो म्हणजे आपलं आत्मिक बळ. आपण कुणाच्याही भीतीला भीक सुद्धा घालत नाही आणि आपण कुणाला घाबरत पण नाही.